शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. 25 लाख शेतकऱ्यांना मिळणार 1352 कोटी. विमा कंपन्या राज्य पावसाच्या खंडामुळे 25% लाभ. पंतप्रधान खरीप पीक योजनेअंतर्गत 21 दिवसाच्या पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसान भरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या 25% अग्रिम कंपन्या तयार झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना 1352 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तर 4 जिल्ह्यांमध्ये अद्याप विमा कंपन्यांनी रकमेबाबत निर्णय न घेतल्याने आता थेट कृषी सचिवालय या कंपन्यांचे बोलणे करणार आहे. 28 जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड 21 दिवसापेक्षा जास्त झाल्यामुळे पीक उत्पादनात 50% घट झाली आहे. कृषी विभागाने याचा अहवाल प्रक्षेपित केला आहे. वाशिमबाबत संभ्रम. विमा कंपन्यांनी विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल केले होते. त्यानुसार बुलढाणा, बीड, वाशिम या 3 जिल्ह्यांमध्ये राज्यस्तर केले होते. ही सुनावणी पूर्ण झाली असून बुलढाणा व बीड जिल्ह्यातील अधिसूचना मान्य करत संबंधित विमा कंपनीने अग्रिम रक्कम देण्यास मान्यता दिली आहे. परंतु वाशिम जिल्ह्यात अद्याप संभ्रम अवस्था आहे. ही आहे स्थिती. या जिल्ह्यात मिळणार अग्रिम रक्कम. नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, परभणी, नागपूर, कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, बुलढाणा, नंदुरबार, धुळे, पुणे, धाराशिव विमा कंपन्याचे आस्थापन असलेले जिल्हे कोल्हापूर, परभणी, सांगली, बुलढाणा, जालना, नागपूर, अंशत असलेले जिल्हे नगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नाशिक, जळगाव, अकोला, सातारा, कोल्हापूर निर्णय झालेले